तुम्हाला मी हे ट्यूलिप गार्डन दाखवते. चालता चालता आपण बोलूयात ट्यूलिप गार्डनची निर्मिती कशी झाली, ही संकल्पना कुठून आली आणि काय. साधारणपणे 1989 जेव्हा काश्मीरवरती अटॅक झाला होता, हल्ला झाला होता, त्यावेळेस त्यानंतर पर्यटन इथलं पूर्णपणे थांबलेलं होतं. आणि पर्यटन थांबल्यामुळे जसं आपण म्हणतो की रामाने वनवास सोसला, तसं या काश्मीरी लोकांनी खूप आर्थिक झळ इथे सोसलेली होती. कारण काश्मीर आपण जर म्हणालो तर पूर्ण पर्यटनावरती इथली आर्थिक व्यवस्था अवलंबून आहे असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर 2003 फारूक अब्दुल्ला हे इथले मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी असं ठरवलं की आता परत एकदा काश्मीर हे पर्यटनासाठी आपण खुलं केलं पाहिजे आणि इथली आर्थिक व्यवस्था त्यामुळे नक्कीच भक्कम होऊ शकेल किंवा पहिल्यासारखी परिस्थिती इथे बदलू शकते. आणि त्यानंतर हे ट्यूलिप गार्डन इथे त्यांनी ट्यूलिप गार्डनची निर्मिती इथे केली आणि पर्यटन व्यवसायाला परत एकदा मोठ्या प्रमाणात इथे वाव मिळाला. इंदिरा गांधी ट्यूलिप गार्डन असं ह्याचं नाव आहे. इथे आपण ह्या ट्यूलिप गार्डनच्या अगदी मागच्या बाजूला जर बघाल तर जबरबंद ही डोंगररांग आहे, किंवा त्याला आपल्याकडे महादेव डोंगररांग असंही म्हटलं जातं. आणि दुसरं इथलं ट्यूलिपचे वैशिष्ट्य म्हणजे इथे आता बघाल तुम्ही की इथे काही झाडं ही उंच आहेत आणि काही झाडं ही कमी उंचीची आहेत, काही त्याहून अजून कमी उंचीची आहेत. एकाच वेळी ही ट्यूलिपची रुजवण इथे केलेली नाही आहे. कारण साधारणपणे ट्यूलिप फुलं जेव्हा फुलतात त्यावेळेस 15-20 ही फुलं राहतात आणि नंतर ती गळून पडतात. आणि मग अशा वेळेस पर्यटन व्यवसाय हा फक्त 15 म्हणजे इथे ट्यूलिप गार्डन बघायला फक्त 15 मग पर्यटन येऊ शकतात. आणि त्यामुळे मग त्यांनी काय केलं की ही 15-15 अंतराने ती रुजवली, म्हणजे जेव्हा पर्यटन येतील तेव्हा काही फुलं तरी या गार्डनमध्ये बघायला मिळू शकतात. म्हणजे साधारणपणे मार्च एप्रिल या 2 फुलं इथे फुललेली असतात आणि त्यावेळेस ती पर्यटकांना बघायला मिळतात. हे बघा आता इथे ही जी फुलं आहेत ही खूप कमी उंचीची आहेत, म्हणजे ह्याची जी रुजवण आहे ही उशिरा केली ह्या फुलांच्या तुलनेमध्ये. त्यामुळे पर्यटन व्यवसायाचं एक लक्षात घेऊनसुद्धा अशा पद्धतीचं गार्डन इथे हे किंवा ट्यूलिप बगीचा इथे बनवलेला आहे. वेगवेगळ्या रंगांची आणि खूप सुंदर असं वातावरण इथे आहे. हे विविध कलर बघूनच खरं तर मन प्रसन्न असं होऊन जातं. समोर एक सुंदर असा कारंजा या ट्यूलिपच्या बॅकग्राऊंडला आहे. खूप मोठा असा हा परिसर आहे आणि इथे या परिसराला व्हिजिट करण्यासाठी साधारणपणे 1 तरी आपल्याकडे पाहिजे पूर्ण परिसर फिरण्यासाठी. पण ज्यांना चालणं शक्य नाही आहे अशांसाठी व्हीलचेअरची सुविधासुद्धा आहे. 500 घेतात आणि व्हीलचेअरवरूनसुद्धा आपल्याला हा सुंदर असा परिसर पाहता येतो फिरून. आपल्याला आपण नेहमी युरोपमध्ये किंवा इतर परदेशामध्ये ट्यूलिप गार्डन बघण्यासाठी जातो किंवा तिथे ते ट्यूलिप गार्डन आहे याचे एक महत्त्वाचं आपल्याला वाटतं पर्यटनाच्या दृष्टीने. पण तुम्ही जर भारतातच बघाल तर युरोपमध्ये जे काय वैविध्य आहे विविध पर्यटनाचं ते सगळं आपल्याला भारतामध्ये दिसेल. ढग खूप खाली आलेले आहेत, वरतून अशी पावसाची रिपरिप जराशी बुरबुर सुरू आहे आणि कारंजे उडत आहे आणि आत्ता मी खूप सकाळीच इथे आली आहे त्यामुळे पर्यटकांची फार गर्दी पण नाही आहे, त्यामुळे निवांत असं हे हा बगीचा आपल्याला पाहता येतोय. अजून थोडं पुढे जाऊयात आपण, अजून वेगळ्या रंगाची फुलं तिकडे आहेत. आणि ह्या ट्यूलिपसाठी एक जी वातावरण लागतं, म्हणजे आपण जर इथून बिया घेऊन गेलो ह्याच्या तर ते आपल्याकडे महाराष्ट्रात म्हणा किंवा इतर ठिकाणी रुजत नाही. कारण तसं एक डोंगर आजूबाजूला एक थंड वातावरण आणि त्या जमिनीचा पोत
हे दोन्ही आवश्यक आहे। म्हणजे आपल्याकडे महाबळेश्वरला कदाचित त्या बियांची रुजवण होऊ शकते किंवा ते येऊ शकतात, पण इतर ठिकाणी ते येणार नाहीत। कारण अनेक पर्यटक असं इथून बिया घेऊन जातात पण नंतर आपल्या वातावरणामध्ये ते येत नाहीत। एक जमिनीचा विशिष्ट पोतही इथे असावा लागतो की ज्यामुळे हे सहज याच्या बिया रुजतात आणि ती फुलं येतात। आणि हे ह्याच वातावरणात खरं येतं, आपल्याकडे हे ट्युलिप गार्डन तयार होत नाही। आणि त्यामुळे बरेच पर्यटक आपल्याकडे परदेशात ट्युलिप गार्डन पाहायला जातात किंवा तिथला बर्फ अनुभवून जातात। पण भारतात जर तुम्ही पाहाल तर भारतातच खरं तर आपल्याला हे सगळं पाहायला मिळणार आहे। यासाठी परदेशातच जायची गरज नाही आहे। लागेल गार्डनची व्यवस्था अतिशय सुंदर केलेली आहे। इथलं वेगळं अजून मला एक जाणवलं वैशिष्ट्य की इथे कुठेही प्लॅस्टिक नाही आहे, प्लॅस्टिकला बंदी आहे। कॉटनच्या बॅग आम्हाला सगळीकडे दुकानदाराने दिलेल्या होत्या, कुठेही प्लॅस्टिक पडलेलं दिसत नाही आहे। आणि त्यामुळे हे हा बगीचा असा खूप स्वच्छ असा राहिलेला आहे। वेगवेगळी फुलं इथे ही पांढऱ्या कलरची बघा, पांढऱ्या कलरचा टुलिप, नंतर ही जांभळ्या कलरची। मागे आपण पाहिलं की जांभळ्या कलरची फार छोटी होती, त्यामुळे ती काळपट अशी वाटत होती। आता इथे बघा हा जांभळा टुलिप किती सुंदर आहे। आणि त्याच्या शेजारी लगेच हे बघा, आता हा खूप उशिरा, ह्या बिया खूप उशिरा रुजवलेल्या आहेत। म्हणजे इथे हा आता आपल्याला पाहायला मिळतोय, पण जेव्हा आता ही फुलं गळून पडतील त्यावेळेस इथली फुलं ही वरती वाढणार आहेत आणि येणार आहेत। म्हणजे पर्यटकांना किमान ही फुलं जरी गळून पडली तरी या बाजूची टुलिप हे पाहायला मिळू शकतात। अजून थोडस पुढे जाऊयात आपण, वेगवेगळे कलर इथे आहेत। आणि इकडेही खूप झाडांमधलं वैविध्य इथे दिसतं। हे वातावरणही त्याला अगदी सुटेबल आहे की या वातावरणामध्ये ही झाडं राहतात।